नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 9 एप्रिलला गुढीपाडवा आहे आणि या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होत आहे. म्हणून याच दिवशी चैत्र नवरात्राला सुद्धा प्रारंभ होणार आहे. म्हणून या दिवशी तुम्ही घरात आणून ठेवा या वस्तू, सुख सौभाग्य या वस्तूंसोबत घरात येईल. मित्रांनो, हे 9 दिवस म्हणजेच गुढीपाडव्यापासूनचे पुढचे 9 दिवस हे नवरात्रीचे असतात आणि नवरात्रीचा शेवटचा दिवस असतो रामनवमीचा दिवस. तर तुम्हाला या वस्तू नवरात्र सुरू होण्याआधी म्हणजे गुढीपाडव्याच्या आधीच आणायच्या आहेत आणि या वस्तू आणल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजे त्या दिवशी चैत्र नवरात्राचा पहिला दिवस आहे त्यामुळे या वस्तू तुम्हाला देवघरात ठेवायच्या आहेत आणि 9 दिवसापर्यंत म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून पुढचे 9 दिवस म्हणजेच रामनवमीपर्यंत दररोज या वस्तूंचे हळदी कुंकू वक्षत फुलं वाहून पूजन करायचे आहे, अगरबत्ती दिवा ओवाळायचा आहे आणि 9 दिवसानंतर म्हणजेच रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी किंवा रामनवमीच्याच दिवशी तुम्हाला जमलं तर कोणत्याही जवळच्या देवीच्या मंदिरात, कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन त्या वस्तू तिथे ठेवायच्या आहेत किंवा मग वाहत्या पाण्यात त्या वस्तूंचे विसर्जन तुम्हाला करायचे आहे. आता या वस्तू कोणत्या? तर या वस्तू आहेत, पहिली जी वस्तू आहे तुम्हाला एक हिरव्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कापड आणायचे आहे, पूजेचे कापड. नंतर त्या कापडामध्ये ठेवायला तुम्हाला एक पूजेची सुपारी आणायची आहे आणि एक नारळ आणायचा आहे आणि त्यासोबत एक सुटा पैसा, 1 रुपयाचा 2 रुपयाचा सिक्का. या 3 वस्तू म्हणजेच नारळ, सुपारी आणि सुटा पैसा, या 3 वस्तू त्या हिरव्या किंवा लाल रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि ते कापड, वस्तूंनी ठेवलेलं कापड देवघरात ठेवायचं आहे. 9 दिवस त्याची पूजा करायची आणि 9व्या दिवशी रामनवमीच्या दिवशी मंदिरात, कोणत्याही देवीच्या मंदिरात जाऊन ते देवीला अर्पण करून टाकायच्या त्या वस्तू किंवा मग हात्या पाण्यात बांधून विसर्जन करायचं आहे. याने घरात सुख सौभाग्य, सुख समृद्धी, शांतता, आरोग्य प्रदान होते, घरात नांदते. त्यामुळे नक्की हा उपाय, या वस्तू घरात आणा, याने नक्की तुम्हाला लाभ होईल. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.